नमस्कार। तर आज आपण हाळीवचे लाडू बघायचे आहेत। हाळीव म्हणतात किंवा आळीव देखील म्हणतात। तर पहिल्यांदा काय करायचे, आपण साहित्य बघूया काय घेतले ते। तर पहिल्यांदा मी हे 25 ग्रॅम हाळीव घेतलेले आहे आणि हे आपण नारळाचं पाणी असतं त्यामध्ये 5 तास मी भिजत घातलं होतं। तुम्ही दुधामध्ये घातलं तरी चालतं, पण नारळाच्या पाण्यामध्ये घातलेली चव वेगळी असते। आणि ही 25 ग्रॅम आळीव आहे। त्यानंतर 100 ग्रॅम ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। त्यानंतर तूप घेतलेलं आहे आणि हे 300 ग्रॅम गूळ घेतलेलं आहे। त्यानंतर काजू, बदाम, खारीक आणि बेदाणे ह्याची मी मिक्सरला भरड करून घेतलेली आहे। आणि हे मी 150 ग्रॅम घेतले एकत्र, पण कमी जास्त केलं तरी चालतं। आणि वेलची आणि जायफळ पावडर। तर आता आपण पहिल्यांदा कढी ठेवूया गॅसवर आणि त्यामध्ये तूप घालूया। तूप साधारण 2 चमचे घातलं तरी चालतं। त्यानंतर आपण नारळाच्या पाण्यामध्ये जे भिजवून ठेवलं होतं हळीव तर ते टाकूया। त्यानंतर गूळ टाकायचं आहे आणि ओल्या खोबऱ्याचा किस टाकायचं आहे। आता हे सगळं छान असं एकत्र करायचं आहे। आणि हे आता आपण मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे सगळं मिश्रण। याचा पाक नाही केलेला, पण गूळ, खोबरं आणि हळीव आपण एकत्रच केलेलं आहे। आता गूळ गरम होईल तसं आपोआप विरघळत जातं। तर पहिल्यांदा आपण गूळ विरघळून घेऊया आणि हे सतत असं हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली करपत नाही। मी गूळ चिरून घेतला आहे, तुम्ही किसून घेतला तरी चालतं। तर हे बघा, आपला गूळ पण विरघळत आला आहे। आणि ह्या गुळाच्या ह्याच्यातच आपण आळीव शिजवून घ्यायचं आहे। खास थंडीमध्ये खाण्याचा पौष्टिक असा हा पदार्थ आहे। तर आपला गूळ विरघळलेला आहे। तर अजून थोडा आपण गूळ विरघळू द्यायचं आहे। संपूर्ण आळीवाच्या लाडूची रेसिपी मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। तर आपला गूळ आता विरघळलेला आहे। तर आता आपण ह्यामध्ये आपण जे काजू, बदाम, खारीक आणि बेदाणे याची जी भरड करून घेतली होती तर ती टाकायची आता ह्यामध्ये। तुम्ही खजूर टाकलं तरी चालतं। आणि हे छानसं एकत्र करायचं आहे। त्यानंतर आपण वेलची आणि जायफळची जी पावडर करून घेतलेली आहे तर तीही टाकूया ह्यामध्ये। तर आता आपण वेलची आणि जायफळ पावडर टाकूया। हे हाळीव कमरेसाठीही अगदी उपयुक्त असे आहेत। आणि आता आपण हे सगळं मिश्रण घट्ट होईपर्यंत आपण गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। हाळीवमध्ये तसं बघायला गेलं तर भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर्स असे अनेक उपयुक्त घटक असलेला हा पदार्थ आहे। पौष्टिक आणि गुणकारी असे हे आळीवाचे लाडू आहेत। तर तुम्ही नक्की घरी बनवून बघा, खूप छान लागतात। आता आपलं मिश्रण घट्ट व्हायला आले। तुम्ही म्हणाल की गूळ जास्त असं शिजवल्यामुळं आपले लाडू कडक होतात की काय, पण नाही होत। आपण गुळाचा पाक केलेला नाही आहे। बघा, आपलं मिश्रण घट्ट असं झालेलं आहे।
असा गोळा बनायला चालू झाला की समजायचं आपलं आळू पण शिजलेलं आहे आणि लाडूसाठी अगदी परफेक्ट असं हे प्रमाण झालेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि पूर्ण असं थंड होईपर्यंत आपण हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर लाडू बनवायला घ्यायचं आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि गार होऊ देऊया। तर हे बघा आपलं मिश्रण गार झालेलं आहे। त्यानंतर हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आणि पेढा असतो त्या आकाराचे आपण लाडू वळून घ्यायचे। हे गार झाल्यानंतर देखील आपल्याला लाडू वळता येतात, म्हणजे शक्यतो तिळाचे वगैरे लाडू बनवताना गरम असतानाच बनवायला लागतात, पण ह्याचं असं नाही आहे, याचं गार झाल्यानंतरच बनवायला चांगले येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गूळ शिजवल्यानंतरही आपले हे लाडू घट्ट होत नाहीत, कारण आपण ओल्या खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे आणि हळीव टाकलेला आहे, त्यामुळे हे लाडू मऊच राहतात, म्हणजे कडक व्हायची भीती अजिबात नसते। तर आपण असे सगळे लाडू बनवून घेऊया। मी जे प्रमाण सांगितले त्या प्रमाणात परफेक्ट असं घेतलं की लाडू अजिबात बिघडणार नाहीत। आणि तुम्हाला हा व्हिडिओ, ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सपोर्ट करा। आणि जे साईडला बेल आयकॉन असतं तर तेही टच करा, जेणेकरून माझे इथून पुढचे जे व्हिडिओ मी टाकत जाईन, ज्या रेसिपी टाकत जाईन, तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल। तर आपले आळेवाचे लाडू तयार झालेले, तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।